सांगलीतील अनिकेत कोथळे याचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला होता. त्याची मुलगी प्रांजल हिचं पालकत्व स्वीकारण्यासाठी हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी जबाबदारी घेतलेली आहे. अनिकेत कोथळेच्या मुलीचं पालकत्व शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा खर्च सुजाता पाटील या उचलणार असं पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी विनंती पत्र दिलेलं आहे. दरम्यान अनिकेत कोथळे याच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारलंय. त्याचबरोबर दीपाली काळे यांनी सह आरोपी करावं, अनिकेतच्या पत्नीला शासकीय नोकरी मिळावी या मागण्यांसाठी अनिकेतचं कुटुंबीय उपोषणाला बसलेले. उपोषणाला बसल्याचं कारण असं आहे की अजून शासकीय नोकरीबद्दल तिच्या मिसेसला शासकीय नोकरी समाविष्ट करून घेतो असं बोललेलं शासनानं, पण अजून त्याबद्दल कोणतेही ठाम त्यांनी अजून बोललेलं नाही आमच्याशी. परत काळे मॅडमवरही अजून कोणती कारवाई करण्यात आलेली नाही आहे. आणि तिसरा मुद्दा की जो आम्ही अर्ज दिलेला एफ आय आर म्हणून घ्यावा त्याबद्दल अजून कोणतीही म्हणजे चौकशी करण्यात आलेली नाही आहे. ती चौकशी करण्यात यावी एवढ्या आमच्या 3 मागण्या आहेत.